मिसेस नाशिककर चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आता आज चाललो आहे आम्ही आप्पांकडे. आंबा जेवण आहे आम्हाला, म्हणजे आमरस पुरी पुरणपोळ्या खापराच्या. खापरण्या पुरणपोळ्या खाव जाऊ. आमना मोठा भाऊ कडे, मोठा भाऊ भाऊ जाई सकाळच्या चुलाला आमंत्रण देत जायचे. जायलाच पडे ना, मग आठे राहा ना, मग कसं सगळं पाहणं पडत. चला आता जेवण, चला जाऊ या तुम्ही बी. सगळं ठेवलं वारा भाऊ, त्यांच्या खुर्च्या जातील बरं. उडून आता आज पण आपलं जॉगिंग ट्रॅकचं काम राहून गेलं ना. आपणकडे जायचंय म्हटलं जेवायला, आता काम राहून गेलं. काही राहिलंय का तुला? काही घ्यायचंय? नाही नाही, पाण्याची बॉटल घ्यायची का? काल खूप छान पाऊस झाला आणि त्यामुळे बघा परिसर कसा असा हिरवागार झालेला आहे. म्हणजे हिरवागार झालेलाच होता आधी पण, पण आता खूपच छान वाटतंय. पक्ष्यांचा किलकिलाट बघा किती छान येतोय. निघत करत तरी 10 मिनिटं लावून दिले. रिटायर्ड माणसं आहे पतारा पतारा ते काय जाऊ. बागे 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 जावांचे बागे बागे रस्ता धरी कडे कडे थी बांधरी काय जावान काम नाही. शेत असं कडक रस्ता असे. चला ते आपण कडे आमना बरोबर बर का. ताईनी कशा पोळ्या करेल सिद्ध होता ते. आपण सकाळपासून कसं कोणी कोणी पाहुणे चालू होते, चहा पाणी सारखा चालला होता. आणि ताईंचं कसं आहे स्वयंपाक खूप लवकर होऊन जातो. सकाळी 10 पर्यंत त्यांचा स्वयंपाकही होऊन जातो. म्हणजे पूर्णाचा असो किंवा दुसराही असो आपांना लवकर जेवायला लागतं ना. पोळ्यासनाच व्हिडिओ करणार होता खरं. मी सांगस काय लयच मोठं जेवण होत. पाहुणा विलेली जात. आम्ही काही रशी बनाय राहण्या पोळ्या टाकाय घ्यात. मी म्हणू नाही का आपण त्यासले लवकर लागस म्हणत. आज सुट्टी स्वामी, सेकंड सॅटरडे. पप्पा त्या पडू नाही देतस पाय कोणले. आमच्या सुनबाईची भाऊजाई आलेली आहे, म्हणजे भवन भाऊजाई जेवणला. काय रे कोळपाल जाणार शे तू? मी जायच तर स्वयंपाक सगळा झालेला होता, लगेच जेवायला बसवलं. मी म्हटली ना की आमच्याकडे सारखं कोणी कोणी पाहुणे चालू होते, त्यामुळे मला उशीर झाला ताई त्यांच्याकडे जायला. तिचे लोळे भरण्याचं काम माझ्याकडे असतं आणि ताई पोळ्यात एकदम खूप सुंदर करता. पुन्हा कधीतरी एकदा तो व्हिडिओ तुम्हाला शेअर करेल मी. घरात गरम होतं म्हणून बाहेर जेवायला बसले. पहिले आमला बाबा म्हणजे आमला वडील असे 3-4 पोळ्या खायचे. तुमचं सारखी तब्येत बारीक होती. आणि आम्ही आता घरात बसलो जेवायला. बाकी जण त्यांना दादा बाहेर गेला होता म्हणून मग तो आमच्यासोबत बसला जेवायला. बाकीच्यांचे जेवण झाले. कसा वाटणार आमना आंबा जेवणा व्हिडिओ? तुमले आवडणार तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.